मुंबई महापालिका आता लॉटरी काढणार आहे, पण ही लॉटरी घरांसाठी किंवा कुठल्याही जॅकपॉट साठी नाहीये, तर ही आहे भ्रष्टाचारी पदांवरच्या नेमणुका लॉटरी पद्धतीनं होणार आहेत. SRA, बिल्डिंग प्रपोजल्स आणि दक्षता विभागातल्या अभियंता अधिकाऱ्यांच्या नेमणुका ह्या लॉटरी पद्धतीनं होणार आहेत. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या या कल्पनेतून ही लॉटरी पद्धत लागू होईल आणि ह्या लॉटरी पद्धतीमुळे लॉबिंग, भ्रष्टाचार आणि राजकीय दबाव कमी होईल, तसंच पारदर्शकता देखील येईल अशी महापालिकेला आशा आहे. या लॉटरी पद्धतीबरोबरच अधिकाऱ्यांची नेमणूक करताना त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का, त्याचा ट्रॅक रेकॉर्डही तपासण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्यात. दरम्यान ह्या नव्या लॉटरी पद्धतीमुळे काय फायदे होणार आहेत ते बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. अधिकाऱ्यांच्या नेमणुकांमध्ये पारदर्शकता येईल, लॉबिंग, भ्रष्टाचार कमी होण्याची आशा आहे, राजकीय दबावही कमी होण्याची अपेक्षा आहे, अधिकाऱ्यांमध्ये भेदभाव होणार नाही. आपण बघतोय ह्या लॉटरी पद्धतीमुळे किती फायदे होऊ शकतात आणि आपण एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत. आमच्या सोबत आहे DNA चे प्रतिनिधी चैतन्य मार्पकवार. आपण त्यांच्याशी थेट ह्या संदर्भात चर्चा करूया. चैतन्यजी, आपण बघतोय की भ्रष्टाचार रोखण्यासाठी अजॉय मेहता यांनी एक नवीन संकल्पना आखलेली आहे, एक महत्वाचं पाऊल उचललंय आणि हे पाऊल अतिशय महत्वाचं ठरणार आहे, कारण की ह्या अंमलबजावणीचं यशापयशही देखील तितकंच महत्वाचं वाटतंय. ह्या यशापयशाबद्दल काय सांगाल? नाही, यावेळेस ही कल्पना आयोग आली, तीन अभियंत्यांची पोस्टिंग BMC मार्फत SRA मध्ये त्यांना करायचं होतं, तर तीन जागांसाठी एक 25 ते 30 अर्ज आले होते आणि सगळे अभियंते एलिजिबल होते. तर ह्या सगळ्यामध्ये बरंच राजकीय दबाव आणि सगळं आणण्याचा प्रयत्न झाला, जो दरवर्षी होतो. तर यावेळेस असा दबाव कसा अवॉइड करण्यासाठी अजॉय मेहतांनी हे लॉटरी सिस्टम इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि यामार्फत कसं एक ट्रान्सपरंट प्रोसिजरप्रमाणे ही अपॉइंटमेंट्स होतात. पण बाकी डिपार्टमेंट्समध्ये हे जोपर्यंत एक्सटेंड केलं जाणार नाही, फक्त बिल्डिंग प्रपोजल किंवा व्हिजिलन्स आणि हे सोडून इंजिनियर्स सोडून बाकी जे असिस्टंट कमिशनर DMC आहे त्यांची पोस्टिंगसुद्धा अशा लॉटरी पद्धतीनं झाली तरच इन फुल सेन्स करप्शन आणि लॉबिंग BMC कमी होऊ शकेल. बरोबर आहे, हे एकूणच आपण लॉबिंग बघतोय, त्याचबरोबर पारदर्शकता देखील या संकल्पनेच्या माध्यमातून येऊ शकते. मात्र कुठेतरी राजकीय दबाव हा कमी होऊ शकतो का, किंवा राजकीय दबाव असणारच नाही का, कारण आणि असला तर तो कसा असेल किंवा नसावा, ह्यासाठी काय प्रयत्न होतील? आता कसं एकदा एलिजिबल इंजिनियर्सची लॉटरी काढली तेव्हा जोपर्यंत लॉटरी निघत नाही तोपर्यंत कोणाला कळणार नाही कोण कोणाची पोस्टिंग झालेली आहे आणि कोणी बाद झाले आहेत. तर यामुळे कोणाला माहीत नसेल तर राजकीय दबाव 100% कमी होणार आणि जी पोस्टिंग व्हायच्या आधीची लॉबिंग असते ती कमी झाली तर नंतर ऑटोमॅटिकली एकदा पोस्टिंग झाल्यानंतर कोणाचं ऑब्लिगेशन नसेल इंजिनियर्सवर किंवा अधिकाऱ्यांवर तर करप्शन कमी होण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.